किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही नक्कीच सगळे मजेत असणार आणि असायलाच हवं तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजेच उंदीव आणि उंदीव म्हटलं की बरेच असे प्रकार येतात त्याचमधला एक प्रकार म्हणजे सुरती ग्रीन उंदीव प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्कीच सांगा तर चला तर बघूया सुरती ग्रीन उंदीवची रेसिपी उंदीव बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ह्या मेजरमेंटने तीन कप मेथी घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित दुहून चिरून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे नंतर त्यातच आपल्याला एक कप गव्हाचे पीठ अर्धा कप बेसन पाव कप रवा दोन टीस्पून साखर एक टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट एक टीस्पून गरम मसाला एक स्पून ओवा हाफ टीस्पून हिंग एक टीस्पून आमचूर पावडर हाफ टीस्पून हळद दोन टीस्पून लिंबूचा रस चवीपुरतं मीठ आणि चार ते पाच चमचे तेल घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात हळूहळू पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण मळून घ्यायचं आहे नंतर त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण उंदेसाठी तो उंदे लागणारं दुसरं साहित्य बघूया इथे मी घेतले आहे अर्धा कप तुरीच्या दा शेंगांचे दाणे अर्धा कप वाटाणा आणि एक कप ही पापडी आहे ती मी मोज मोडून अशी व्यवस्थित साफ करून घेतली आहे त्यानंतर एक कप इथे मी घेतली आहे सुरती पापडी तीही व्यवस्थित अशी मोडून साफ केलेली आहे तर चला तर पटकन आपण उंदिवसाठी लागणारा सुका मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथे घेतले दोन टेबलस्पून तुरीचे दाणे दोन टेबलस्पून वाटाणे एक टेबलस्पून खिसलेले ओले खोबरे आणि हा जी लसणाची हिरवी पात आहे त्याचा जो पुढचा भाग आहे तो मी एक टेबलस्पून घेतला आहे आणि एक टेबलस्पून आपल्याला घ्यायचे शेंगदाणे तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण वाटून झालेलं आहे तर ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे आपण एक कप चिरलेली हिरव्या लसणाची पात आणि एक कप चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि त्यातला प्रत्येकी वन थर्ड पार्ट आपण ह्याच मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि बाकीचा प्रत्येकी वन फोर्थ पार्ट आपण गार्निशिंगसाठी ठेवून देणार आहोत ह्यातच आपल्याला दोन टेबलस्पून ड्राय कोकोनट पावडर दोन टेबलस्पून तीळ एक टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट एक टीस्पून हळद हाफ टीस्पून आमचूर पावडर एक स्पून धना पावडर एक स्पून गरम मसाला एक टीस्पून ओवा एक टीस्पून साखर चवीपुरते मीठ आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस त्याचबरोबर दोन टेबलस्पून तेल घालून हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हा तयार झाला आहे आपला ड्राय उंदिओ मसाला त्यानंतर आपण ग्रीन पेस्ट बनवून घेणार आहोत त्यासाठी राहिलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि गार्निशिंगसाठी ठेवलेली लसणाची पात आणि कोथिंबीरमधून अर्धा पार्ट आपण ह्या पेस्टसाठी वापरणार आहोत आणि बाकीची गार्निशिंगसाठी ठेवून देणार आहोत त्यानंतर ह्यातच आपल्याला एक दोन आल्याचे तुकडे आणि तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे हिरवी मिरची आणि कडीपत्ता थोडंसं पाणी घालून आणि थोडं मीठ घालून आपल्याला हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर ही तयार झाली आहे आपली ग्रीन पेस्ट त्यानंतर आपण इथे घेतली आहे तीन ते चार वांगी एक रताळे पाच ते सहा बेबी पोटॅटो मीन्स बटाटे एक कंद तो दोनशे ग्रामचा आहे आणि तीन ते चार कच्ची केळी तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून जसं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असे प्रत्येकाला सुरीच्या सहाय्याने कट आपल्याला इथे जसं आपण जसं आपण इथे बघतोय त्याचप्रमाणे आपल्याला कट मारायचे आहेत त्यानंतर आपण हे जे बटाटे कंद आणि केळीचे तुकडे आहेत ते आपण बाजूला काढून घेणार आहोत कारण ते आपल्याला फ्राय करायचे आहेत त्यानंतर आपण हा जो उंदिओचा सुका मसाला बनवला होता तर तो आपल्याला ह्या वांग्यांमध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे प्रत्येक वांग आपल्याला ह्याचप्रमाणे व्यवस्थित असं फील करून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी कच्ची केळी आहे तर त्यालाही आपण बघू शकता अशा प्रकारे आपण कट उभा कट मारलेला आहे त्यामध्येही हा सुका मसाला आपल्याला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो राहिलेला सुका मसाला आहे त्यातच आपल्याला हे, हे तुरीच्या शेंगांचे दाणे वटाणे आणि सुरती पापडी ही जी आपण सोडून ठेवलेली होती ती पापडी हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो राहिलेला मसाला आहे त्यातला अर्धा मसाला आपण ह्याच्यामध्येच मिक्स करणार आहोत आणि थोडासा मसाला जो आहे तो आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला मुठिया बनवून घ्यायचे आहेत तर आपण जे पीठ मळून ठेवलं होतं तर ते दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित मुरलेलं आहे आणि आता आपण त्याचे अशा प्रकारे गोल लंबाकार आकाराचे मुठिया करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा एक मुठिया करून दाखवते तुम्ही असे मुठिया गोल आकाराचेही बनवू शकता तर मी इथे सगळे हे मुठिया तयार करून घेतले आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला आपण जे हे बटाटे कंद आणि केळी सोलून काप केले होते तर ते आपल्याला ह्यामध्ये तळून घ्यायचं आहे छान असं आपलं हे कंद आणि बटाटे तळून झाले तर तेही आपल्याला एक ह्याच भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्यातच तळणार आहोत आपण तयार केलेले मुठिया मुठिया आपल्याला थोड्या थोड्या पोर्शनमध्ये तळायच्या आहेत आणि सोनेरी कलर येईपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला ह्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मुठिया टाकल्यानंतर तेलाला खूप फेस होता आणि आता तो तेलाचा फेस कमी झाला ह्याचाच अर्थ आपले मुठिया आतूनही व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आपल्या मुठियांना छान असा सोनेरी कलर आलेला आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये हे मुठिया काढून घेते तयार आहेत आपले मुठिया आता आपली उंदियाची सगळी तयारी झाली आहे तर एक टोप गॅसवरती गरम करून मी त्यात तेल गरम करून घेतलंय आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्यात टाकायचं आहे एक टेबलस्पून तीळ एक स्पून ओवा ओवा आपल्याला आवडत असेल तर जास्तीचा टाकला तरीही चालेल नंतर ह्यातच आपल्याला टाकायचं आहे हाफ टी स्पून हिंग आणि आपण जी हिरवी पेस्ट केली होती ती आपण ह्यात टाकून आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर एक टेबलस्पून धना पावडर एक टीस्पून आमचूर पावडर त्यानंतर एक टी स्पून गरम मसाला आणि त्यानंतर आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत थोडंसं मीठ हेही परतून आपण ज्या शेंगा ड्राय मसाल्याने कोट केल्या होत्या तेही आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत त्या व्यवस्थित अशा ह्या सगळ्या मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर आपण जी वांगी आणि रताळे भरून घेतली होती तर तीही आपल्याला ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची त्यानंतर जी केळी आपण भरली होती तर तीही अशी मी अर्धा अर्धा पोर्शन अर्धा अर्धा पाटमध्ये कट करून ती व्यवस्थित अशी ह्याच्यावरती लावून घेते त्यानंतर जो राहिलेला ड्राय मसाला आहे तोही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जे भांडं मसाल्याचं होतं तर ते थोडंसं धुवून ते पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे उंदियो उंदियो ॲक्च्युली पूर्ण तेलातच केला जातो पण आमच्या घरामध्ये जास्त ड्राय उंदियो आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती आपण जे मुठिया बनवले होते ते व्यवस्थित असे सगळीकडे अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी अजून मी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं मध्ये मध्ये आपल्याला असं चेक करायचं आहे की आपले जे मुठिया किंवा उंदियो वांग हे शिजलेलं आहे का तर अजून मला थोडंसं कच्चं वाटतं आहे तर मी आता हे सगळी भाजी वर खाली करून परतून घेते म्हणजे हे आपले जे सगळे जिन्नस आहेत ते थोडेसे शिजले जातील आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा मी झाकण लावून शिजवून घेणार आहे आता मी पुन्हा झाकण उघडून चेक करते तर इथे तुम्ही बघू शकता आपले मुठिया रताळी बटाटे व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर तयार झाला आहे आपला मुंदिओ तर त्याच्यावरती आपण जी ठेवलेली लसणाची पात होती ती आणि कोथिंबीर त्याने ह्याच्यावरती आपण गार्निशिंग करून घेऊया तर किती सुंदर असा आपला हा उंदिओ तयार झालेला आहे तर आता मी हा उंदिओ एका बाऊलमध्ये काढून घेते आणि त्याच्यावरती थोडीशी लसणाची पात घालून घेऊया आणि हा उंदिओ आपण पुरीबरोबर सर्व करूया तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटनही क्लिक करा की जेणेकरून माझ्या पुढच्या रेसिपीज आणि ब्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर चला भेटूया नवीन रेसिपी आणि नवीन ब्लॉग घेऊन